विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय आणि त्यानंतर राजकारणही तापले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली मुंबई बँकेवर निवडून येताना प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचं नमूद केलं होतं आणि याच प्रकरणात मुंबईमध्ये दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळं भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारनं पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे यादी दिलीये ज्यामध्ये प्रवीण दरेकर यांचं पहिलं नाव होतं असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं दरम्यान गुन्हा दाखल करण्यासाठी संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय तर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारनं यादीच तयार केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय जे जे या ठिकाणी विरोधात बोलतील आणि स्वतःचे आमदार मंत्री नेते तपास यंत्रणांच्या रडारवर हो आहेत जेलमध्ये जात आहेत आणि मग आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कसं टार्गेट करायचं त्यातना त्यांनी प्रयत्न केले राणे साहेबांवर केले गिरीश महाजनांचं षडयंत्र तर प्रूफ प्रूफसहित ओपन केलं राणेसाहेबांचा काय छळ चाललाय आपण बघताय पण आम्ही घाबरत नाही आता आपण बघाल कालच देवेंद्रजींनी सांगितलं की बाबा अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला जाईल आणि सी पी पांडेंना तेच टार्गेट दिले आणि त्याच्यामुळे स्वाभाविक होतं त्याच्यामुळे फार काय आश्चर्य धक्काबिक्का असं काही बसलेला नाही कारण आजही माझं म्हणणं आहे की कर नाही त्याला डर कशाला या संदर्भातला फॉलोअप हा मुख्यमंत्र्यांचं कार्यालय करत होतं अशा प्रकारची माहिती आमच्याकडे आहे मी कालच सांगितलं होतं की नवीन पोलीस कमिशनर श्री संजय पांडे हे आल्यानंतर रोज सत्ता पक्षाच्या वतीनं सांगितलं जात आहे आम्ही सहा सात लोकांची यादी संजय पांडेंना दिली आहे त्या यादीमध्ये पहिलं नाव प्रवीण दरेकरांचं आहे आणि आज ते आम्हाला प्रत्यंतर लक्षात आलं आम्ही याला घाबरत नाही आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले आम्ही न्यायालयात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आम्ही आंदोलन करू पण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं आम्ही बंद करणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट